नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? चला आज आपण पौष्टिक कटलेट करणार आहे. त्यासाठी इथं मी काय काय वापरले आहे बघा. 3 उकडलेले बटाटे वापरले आहे. सोयाबीन पण उकडून घ्या, हिरवा वाटाणा पण उकडून घ्या, चांगला कुस्करून घ्या. तुम्ही मिक्सरलाही लावू शकता, पण इथं मी ब्रवीच्या साईने करत आहे, गरम आहे म्हणून. बघा, चांगला असं मिक्स करून द्या, कुस्करून घ्या आणि चांगलं मिक्स करा. कुस्करून झाले की 2 ते 3 चमचे तांदळाचे पीठ घाला. तांदळाच्या पिठाने खुसखुशीत आणि कुरकुरीत होते. तांदळाचे पीठ झाले की मक्याचं 2 ते 3 चमचे घाला. इथं तुम्ही हरभरे डाळीचं पण पीठ वापरू शकता. मी इथं मक्याचं उपलब्ध आहे म्हणून मक्याचं घातले. तुम्ही हरभऱ्याचं पण घालू शकता, हरभरे डाळीचं. आलं लसूण पेस्ट घाला. बारीक चिरलेली मिरची घाला. बारीक चिरलेला कांदा घाला. 2 ते 3 चमचे घेतले आहेत मी कांदे. तुम्ही कसं किती वापरणार त्यानुसार तुम्ही कांदा घालू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि चांगलं मिक्स करून घ्या. मीठ घालाय विसरू नका, चवीनुसार मीठ. जिरा पावडर घाला. सगळं मिक्स करून घ्या व्यवस्थित. फक्त मसाला मी जिरा पावडर वापरली आहे. लाल तिखट घाला चवीनुसार, कसं तुम्हाला तिखट आवडत असेल त्यानुसार. चांगलं मळून झालं की कसा पण आकार तुम्ही करू शकता. गोल करा, चपटा करा, अंड्याकार करा आणि चांगलं तेल तापत ठेवा तोपर्यंत, गोळं करून घेता तोपर्यंत. आणि चांगलं ब्राऊन कलर येईल तोपर्यंत तळून घ्या. मंचुरियन खाल्यास टाईप सगळं लागते बघा. सुट्टी चालू आहे, मुलांना नक्की रेसिपी करून घाला तुम्ही. एकदम मस्तच बघा, असा ब्राऊन कलर आला की काळा. जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. मस्त खा आणि स्वस्त रहा. नक्की ट्राय करा माझी रेसिपी. बघा, दिसतानाच खूप छान दिसतंय, एकतर लागताना किती चव छान लागत असेल.